विश्व हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची 476वी जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या 476व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सिडको कॅनॉट उद्यान येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि शहरात मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच रक्तदान शिबिर आणि महाराष्ट्राचे प्रख्यात वक्ते प्रदीप सोळंके यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उच्च न्यायालयाचे सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे, आमदार अतुल सावे आणि माजी महापौर कला ओझा नवलसिंग पाटील, माजी सभापती किशोर नागरे, नगरसेविका प्राजक्ता राजपूत, राजू वैद्य यांसह कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पवार, प्रकाश खोकड, काळूसिंग राजपूत, जयंत सिंग चौहान यांच्यासह मोठ्या संख्येने उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे N6 आविष्कार चौकात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच शहरात वाहन रॅली काढण्यात आली होती. यावेळी माजी खासदार तथा विक्रांतचे संस्थापक अध्यक्ष उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आले. याप्रसंगी आमदार अतुल सावे, कवरसिंह बेनाडे, अशोक शेवगन, विनोद पवार, विक्रमसिंह पवार, सुरेंद्रसिंह पाटील, चंदा राजपूत, प्राजक्ता राजपूत यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसंच विश्व हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या 476व्या जयंतीनिमित्त महिलांच्या वतीनं कॅनॉट येथील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मीना बारवाल, संदाकवी राजपूत, शोभा राजपूत, शीतल राजपूत, भारती माळे, श्यामलता राजपूत, छाया गोमलाडू, महिमा गोमलाडू, भारती चौहान, नीता वायस यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.